अकोल्यात काल आणि आज सकाळी झालेल्या संततधार पावसानं जनजीवन हे पार विस्कळीत झालं. अकोल्यात अनेक सखल भागात मोठं पाणी साचलंय. अकोला शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या मोठी उमरी आणि गुडधी रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय. इतकंच नव्हे तर हे रस्त्यावरील पाणी अनेकांच्या घरात शिरलंय आणि मोठी उमरी भागातल्या अग्रवाल लेआउटमध्ये अनेकांच्या घरात हे पाणी शिरल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. हे पाणी कुठून येते? हे मागच्या नाल्यातून येते, पूर्ण भरलं नाही मागच्या साईडचं, तिकडून ते पाणी येते आणि आमचे सगळं पूर्ण घरात भरते आणि इकूनही साप येतात. ते त्यात काही गोम घीम इंचू असं लय इंचू काटत आहे भेव आम्हाला. तुम्हाला काय त्रास होतो? त्रास तर आता ते पाणी काढायला किती भारी जाते, एवढं पाणी साफ करायला लागते, एवढं घर साफ करायला लागते. प्रतिनिधी जयेश गावंडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. जयेश, आत्ताची तिथली काय परिस्थिती आहे आणि आता नागरिकांचं नेमकं म्हणणं काय, या परिस्थितीसाठी कोणाला दोषी धरता येईल? जयेश, काल मुसळधार पाऊस झाला होता, मात्र काल उसंत मिळाली पावसाला. मात्र आज सकाळी 5 वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, मुसळधार पाऊस झाला. आणि अकोल्यातील जो मोठी उमरीचा भाग आहे, या भागामध्ये जे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं जे पाणी आहे पावसाचं, ते पाणी इकडे या भागामध्ये येते आणि या भागामध्ये अद्यापही नाल्यांचं बांधकाम नाही आहे, त्यामुळे जे मोठ्या नाल्याचं पाणी आहे ते थेट घरामध्ये जाते आणि रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात साचते. त्यामुळे मोठी उमरीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान होते आणि हे दरवर्षीच होते. आणि महापालिकेला वारंवार, प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा नागरिकांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत. मोठी उमरी हा जो भाग आहे हा हद्दवळीनंतर अकोल्यामध्ये समावेश झाला होता, त्यानंतर या भागात अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागतो. कृषी विद्यापीठाचं पाणी मोठ्या नाल्यामार्फत या गावात येते आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते लोकांच्या घरामध्ये जाते आणि त्यामुळे लोकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते वस्तूंचं नुकसान होतं आणि रात्ररात्र जागावी लागते नागरिकांना येथील. त्यामुळे येथील समस्या अद्यापही सुटली नाही, त्यामुळे नागरिकांची एकच मागणी आहे की आमची समस्या तातडीनं सोडवावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे. विक्रांत, धन्यवाद जयेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि नागरिकांच्या समस्या आपल्यापर्यंत पोहोचवल्यासाठी.